रक्त खवळते बाळंबटजी, पण मार्ग दिसत नाही। मार्ग एकच आहे। कोणता? माधवाकडून मदत घेण्याचा, आणि तोही काही नाही म्हणायचा नाही। नाही, त्याची आम्हास खात्री आहे हो, पण आमची कर्जे त्याने चुकवायची हे आम्हास काही पटत नाही। आणि तरीही आपले लोकोधरासाठी कर्ज घेणे थांबत नाही। भाऊसाहेब मलाच बोलू द्या, एकीकडे आपण म्हणता माधवाने आपली कर्ज फेडणे उचित वाटत नाही, पण भाऊसाहेब याच कारणासाठी आम्ही कर्ज काढण्याच्या किंवा खर्चाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आपल्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकतर आपण आमचे तोंड बंद केलेत किंवा डोक्यात राग घालून घेतलीत। भाऊसाहेब अशाने कसे व्हायचे? भले नातेवाईकांच्या किंवा अन्य आप्तांच्या अडीअडचणीत हे पैसे कामी येतही असतील, पण त्याची अखेर अशी सावकाराने दारात येण्याने होत असेल तर त्याचा काय उपयोग? शिवाय कर्जाच्या जाणीवेने आपला जीव टांगले लागलेला असतो ते वेगळेच। खरे आहे बाळंबटजी, तुमचे खरे आहे। आमचे तीर्थरूप निवर्तले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आमच्या शिरावरती येऊन पडली। आमच्या कमाईची सुद्धा नुकतीच कुठे सुरुवात झाली होती। एवढ्या फुटकळ पैशामध्ये सगळ्यांना सुखात आनंदात ठेवणे कठीण होते, पण काहीही झाले तरी आप्त स्वकीयांना सुखात ठेवणे, त्यांच्या गरजा भागवणे, तीर्थरूपारांचे चरित्र निघून गेले आहे याची त्यास जाणीव सुद्धा होऊ न देणे, या सगळ्या भानगडीमध्ये कर्जाचा प्रवास सुरू झाला। जो झाला तो झालाच, तो चालूच आहे। पण तुम्ही बोला बाळंबटजी, तुम्ही आम्हास बोला। तीर्थरूपांच्या नंतर आमची कान उघाडणी करण्याचा अधिकार आता फक्त तुम्हास आहे। आम्ही बोलू हो, आणि आजपर्यंत आम्ही बोललो नाही असे कधी झाले नाही। आपण जेव्हा जेव्हा कर्ज काढले तेव्हा या साऱ्यांची उजळणी आम्ही करीतच असतो। काय बाळंबटजी, घोड्यास पाण्याजवळ नेऊन ठेवणे तुमचे काम, पण पाणी घोड्यास स्वतःच प्यावे लागते। अगदी भाऊसाहेब, आम्ही लाख बोलो पण तुम्ही ते अंमलात आणलं तर त्याचा काही उपयोग? उपाय कठोरच असतात, प्रसंगी ते अहंकार दुखावणारे असतात, पण ते आपल्या भल्यासाठीच आहेत हे आपण ध्यानात घेतले तरच ते अंमलात आणता येतात। ठीक आहे, ठरले तर मग आजपासून सगळे घरातले आर्थिक व्यवहार तुम्ही बघायचे, आर्थिक निर्णय सुद्धा तुम्हीच घ्यायचे। तुमचा निर्णय कितीही टोचणा असला तरी तो अंमलात आणू आम्ही। सरस्वती, सरस्वती ऐक, वहिनी समजवा हो तिला। सरस्वती, हे बघ असा वेडेपणा करू नकोस, सगळे गैरसमज मनात काढू। समज नाही हो सासूबाई, चांगला समज झालाय माझा, आणि तुम्ही आता किती वेळा समजावलेत ना तरी मी नाही थांबायची। अगो संपत काका मला सोडणार आहेत ना, ऐक अहो तुम्ही तरी समजवा हो तिला। सरस्वती हे बघ, हे येईपर्यंत तरी थांब, हे बोलतील गोपाळशी, त्यांचं नावच काढू नका सासूबाई, आता हे सगळं तुमच्या संपत्तीने झालंय म्हटल्यावर। सरस्वती उगाच मस्तक फिरवू नकोस माझे, अगो अशी निर्मळ मनाची सासू मिळायला भाग्य लागते आणि तू मात्र तिच्यावर नाही नाही ते हार घेतेस। गोपाळच्या मागण्याचे दुःख राहिले बाजूलाच, तुझे आपले पहिले पाडे 55, हा असा भांडण उकरू काढायचा स्वभाव जरा बदलशील ना त्या दिवशी सुख लागेल बघ तुला। बोला, मलाच बोला, इथे माझ्या संसाराला आग लागली आणि तुम्ही मलाच बोला। ते तिकडे त्या बाई बरोबर सुखात, तुम्ही मला बोलून सुखात। माझ्या माहेरची माणसं मला हक्काची येत आता, इथले पाणी मला सारखे कारटच। चला संपत कर। सरस्वती, सरस्वती काय रे बाबा, काय खातोस? अरे बाबा लपवतोस काय?
अरे मी काही मागणं नाही तुझ्याकडे. अरे काय बोलतोस तू? नाही बरोबर आहे, त्यांच्या हातात काय ते तुम्हाला दावणारच नाही. कारण काय आजकाल त्यांची समजी काम आहेत ना, अशी लपून छपून चालतात. काय बाबा मालक, बरोबर आहे का? नाही म्हणजे म्हणजे काय माहिती का, आजकाल यांची उठबस, यांचा सहवास थोरा मोठ्यांचा असतो ना. काय बाबा मालक, बरोबर बोललो का? नाही बघू काय, बघू काय, बघू काय, बघू काय, बघू काय कणीस. हा तेच म्हणतोय ना मी, हे काही येऱ्यागा बळ्याला कळण्यासारखं काम नाहीये. काय बाबा मालक, त्याच्या करता किती कष्ट करावे लागतात. काय आता आपलं जे पैशाचं झाड आहे ना, ते गेलं अडगळीत. त्याच्यापासून पैक मिळणार आहेत का नाही का ही ठाव नाही, पण अशी बक्षिशी आता मिळणार. कधी लाडू मिळणार, कधी कणीस मिळणार, कधी काय मिळणार, आणि कधी काय मिळणार. काय बाबा मालक, बरोबर बोलतोय ना? का त्याच काय माहिती का, चांगल्या कामाची बक्षिशी असेल ना तर ती फळती, आणि वाकड्या कामाची असेल तर ती वळवळती. पण हे कणीस मला मोरू मामाला दिले आहे. तेच तर म्हणतोय ना मी, चांगल्या कामाची बक्षिशी असेल तर काही वाढणार नाही, पण वाकड्या कामाची बक्षिशी असेल तर हे दाणे पोटामध्ये जाणार आणि वळवळणार, वळवळणार, वळवळ वळवळ, पोटामध्ये वळवळ, डोक्यामध्ये वळवळ, पोटामध्ये वळवळ, डोक्यामध्ये वळवळ, पोटामध्ये वळवळ, डोक्यामध्ये वळवळ, पोटामध्ये वळवळ, डोक्यामध्ये वळवळ. बाबाचा आवाज ना हो? हा एवढा मोठा आवाज बाबाशिवाय अजून कोण करणार? पण तू काळजी करू नकोस हो, तुला सांगते त्यानेच काहीतरी कळ काढली असणार आणि आता अंग अशी आले असणार. त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. लक्ष दिले नाही ना की बरोबर वठणीवर येईल तो. तू आपल्या चक्क्यासाठी दही बांधायला घे. अगो आता दही कशाला बांधायला घे? लाडू करायचे ठरले ना आपले. मग लाडू झालेत नुकतेच, तेव्हा केशर आणि जायफळ घालून श्रीखंड करूयात उद्याला. आणि मी भाऊसाहेबांसमोर कबूल करून बसले हो लाडवाचे. ते काही नाही, आता लाडूच करायचे ठरले. का श्रीखंड केले म्हणून जाब नाही विचारणार आहेत भाऊसाहेब? नाही जाब विचारणार नाहीत, पण शिक्षा बरी करतील हो, सौजन्य सप्ताह विसरलात म्हणून. अगो भाई माझे, अगो भाई विसरलेच होते हो. नाही म्हणजे मला एवढेच म्हणायचे होते की आपण लाडू करूयात का उद्यासाठी? नाही म्हणजे माई ताईला चालणार असेल तरच हो. माझी कसली आली हरकत, सुकरणीचा मान मोठा, ती म्हणे तसेच होईल. बाई अगो ताई, पण लाडू काय मी एकटी करणार आहे का? माई ताईची साथ असेल ना तरच घाट घालूयात हो लाडवाचा. हो ना ग ताई? पण मी काय म्हणते, आपण श्रीखंड ही करूया आणि लाडू ही करूया, म्हणजे कसे सौजन्यात साखर. अगबाई आता हिचे तोंड का लांब? काय गो रमे? नाही यांच्यासाठी दूध घेऊन चालले होते, यांच्या डोळ्याला त्रास होतो ना म्हणून. माधवाला म्हणावे डोळ्यांना जरा. माधवाला म्हणावे डोळ्यांना जरा सौजन्य दाखव. नाही दिवस रात्र दावणीला बांधून ठेवतो ना म्हणून. आलेच मी. सार्थ वेद पाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी इतरांस वेदोक्त शिक्षणाचे ज्ञान देऊन आज धार्मिक क्रियाकर्मात जे घोटाळे झाले आहेत ते दूर करावे.
अहो हे काय करताय रे मोबाईल आपण? हे मी आधीच करावयास हवे होते. द्या पाहुती लेखणीकडे. अजिबात नाही, आपल्या डोळ्यांना त्रास होतो ना. घरातील सगळ्यांनी किती वेळा सांगितले तरी आपण सारखी कामे करत असता. पाहावे तेव्हा लिहिणे किंवा वाचणे चालूच असते. अहो पण पण नाही आणि बिन नाही, अशाने किती त्रास होईल डोळ्यांना. हे पहा, हे अतिशय महत्वाचे काम आहे. वेदशास्त्रोत्तेजक सभेसाठी आम्ही एक उद्देश पत्रिका तयार करीत आहोत. अहो पण ही कामे आपण उद्या पण करू शकता ना. मी निर्षा दुधाच्या घड्या ठेवणार आहे डोळ्यावर. तुम्ही आता पडा निवांत, म्हणजे घड्या ठेवता येतील मला. हे पहा रमाबाई, आधी एवढे काम संपवतो मग ठेवूयात घड्या. अजिबात नाही, आणि आता मी तुमची बायको म्हणून नाही तर वैद्य म्हणून बोलते आहे. मला निर्षा दुधाच्या घड्या ठेवायच्या डोळ्यावर. चला बघू. रमाबाई, आमचे काम महत्वाचे आहे, कळत कसे नाही तुम्हास? अको बाई, स्वारी चिडली वाटत. आपल्या घरात सौजन्य सप्ताह चालू आहे हे इकडून विसरणे झाले का? याची आठवण करून द्यावी लागली हे बाकी नवलच आहे. रमाबाई. माझ्यामुळे फार त्रास होतोय तुम्हाला. केवळ माझ्यासाठी घर सोडावे लागले, साऱ्यांची बोलणी खावी लागताय. त्यात काही विशेष नाही. खरं सांगू का, तुमच्या घरी जाईपर्यंत मला आपल्या निर्णयाबद्दल सगळे ठीक वाटत होते. पण तुमच्या आईला पाहिले आणि मलाच अपराध्यासारखे झाले. माझी आई आहेस तशी. तिचा प्रत्येक शब्द अंतःकरणाच्या शुद्ध मुशीतून येतो. तिच्या समोर टिकायचे तर घर सोडताना मलाही खूप यातना झाल्या. तिला दुखावताना मन खूप कष्टी झाले होते माझे. तिथे जे काही घडले त्याने माझ्या मनावरही मोठाच आघात झाला आहे. तुम्हाला तुमच्या घरापासून, तुमच्या माणसांपासून तोडण्याची माझी इच्छा नव्हती. तुम्ही अजूनही विचार करा आणि घरी जा. मी माझे निभावीन कसे तरी. नाही, मी वचन दिले आहे त्यांना आणि ते मी पाळणारच. मला क्षमा करा, क्षमा करा. मी रागाच्या भरात आपले घर सोडून माहेरी गेले होते. पण तुमच्याशिवाय माझे मन तिथे रमेच नाव. तुम्हाला सोडून कुठे जाणार मी? सांगा ना. मी खूप विचार केला, मग आत्याबाईंचे म्हणणेच मला खरे वाटू लागले. माझ्या भांडणाच्या आणि कटकट करण्याच्या स्वभावामुळेच तुम्ही असं दुसरं. पण आता मी तशी नाही वागणार हो. आम्ही अगदी बहिणीसारखे राहू, पण मला अंतर देऊ नका. आहो सरस्वती, या आधीही तू अनेकदा गोड वागण्याची हमी दिली आहेस मला, पण तुझा स्वभावच मूळतः भांडणे उकरण्याचा आहे. नाही हो, मला आता जन्माची अद्दल घडली. आधीच जाग आली असती ना तर ही वेळच आली नसती माझ्यावर. पण आता मला क्षमा करा, मला अंतर देऊ नका. मी अगदी मुकाट्याने राहीन इकडे. सरस्वती तू आपल्या घरी परत जा. आईशी आत्याशी आपलेपणाने वाघ, काळजी घे त्यांची. मान्य की दोन माणसे एकत्र आली म्हणजे भांडणे ही व्हायचीच, पण आपलेपणा असला ना की वाद विकोपाला जात नाही. आपल्या माणसांना दुखाव्यापर्यंत ताणले जात नाही. परिस्थितीतून मार्ग कसा काढावा याचा विचार केला जातो. तू भांडलीस तरीही चालेल, पण त्यात आपलेपणा दिसू दे. तो आपलेपणा मला दिसला ना मी स्वतःहून घरी परत येईल. खरेच? होय. आणि नारायण कुठे? माहेरीच ठेवले त्याला. जा,
त्यास घेऊन आपल्या घरी जा. संपत काका, हिला आमच्या घरी सोडून या. का गणपतीचे दर्शन सर्वांना? हो आजी, हे घ्या प्रसाद. जावे बापू, तुमची फार वर्षांची इच्छा पूर्ण झाली. आमच्या माधवाने पूर्ण केली ती, म्हणून तर तळ्यातल्या गणपती समोर खरेदी खताची प्रत ठेवली आणि बाप्पाचे आशीर्वाद मागितले. म्हटले आजपर्यंत हे घर जसे फळत आलेले आहे तसेच यापुढे फळत राहू दे. होय होय. शिवाय गणपतीस म्हटले दान धर्म करून पुण्य संचय करायची आमची जी पद्धत आहे तीच पद्धत माधवाने पुढे चालू ठेवू दे अशी त्यास बुद्धी दे. देईल हो देईल. मुळात माधव आहेच हो तुमच्या सारखा. दुसऱ्याचे दुःख पाहून मन द्रवते त्याचे आणि मदतीसाठी हात आपोआप पुढे येतो. खरे आहे, आमचा माधव आहेच असा. भाऊसाहेब परांजपे आले. अरे या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार परांजपे. नमस्कार. आलात? अरे माधवा प्रसाद दे. हो. परांजपे प्रसाद घ्या, तळ्यातल्या गणपतीचा प्रसाद आहे. हो का? हो हो. आनंदाची गोष्ट घडते घरात. हो नाही का? बर आता माधवा यास आपल्या वतीच्या कचेरीत घेऊन जा. होय. आता रजिस्टरला बोलवून एकदा शिक्कामोर्तब करून घेतला म्हणजे सगळा व्यवहार कसा यथोचित पूर्ण होईल. हो अगदी. या इकडे. बाळंबटजी तुम्ही जा त्याच बरोबर, जबाबदार माणूस असतेला. बरा पगडी राहू दे. हो बर ठीक आहे. भाऊसाहेब प्रवासाने दमला असेल नाही तुम्ही, जरा पाय चेपून देतो. आता आम्ही मोरोबा नाही म्हटले तुम्ही काय करणार थोडेच. पण एका अटीवर, एक छानसा अभंग होऊन जाऊन दे. वंदावे कवणासी निंदावे कवणासी. वा वा मोरोबा काय फिरत आहे. वंदावे कवणासी निंदावे कवणासी लिंपण गगनासी कैसे लिंपे. वंदावे कवणासी निंदावे कवणासी लिंपण गगनासी कैसे लिंपे. वंदावे कवणासी.